नमस्कार मित्रांनो, शिक्षक भारती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। बघा, व्हिडिओमध्ये आपण टीईटी परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राइब या लाल बटन क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर बघा काय महत्त्वाची बातमी, पोलिसांकडून अहवाल मिळताच पुढील कारवाई। टीईटी घोटाळ्याचा सविस्तर अहवाल पोलिसांकडून प्राप्त झाल्यानंतरच संबंधित उमेदवारांवर काय कारवाईबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणार आहे। त्यापूर्वी कारवाईचा अभिप्राय शासनाला कळवण्यात येणार आहे। टीईटीच्या निकालात गडबडी करून अपात्र उमेदवारांना पात्र करण्यात आले। सुमारे 8,000 उमेदवारांच्या निकालात फेरफार झाल्याची बाब तपासात उघड झाली। या प्रकरणी परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, जे सॉफ्टवेअर अँड टेक्नॉलॉजीच्या संचालकासह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत। पोलिसांकडून दोषारोपपत्रही दाखल झाले। परीक्षा परिषदेकडे टीईटीचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी दाखल झाले, मात्र ती काही महिन्यापासून तपासाविना धुडकात पडली आहेत। पोलिसांकडून उमेदवारांची यादी मिळाल्यावरच या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा पवित्रा परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी घेतलाय। पोलिसांच्या यादीतील उमेदवारांचे प्रमाणपत्रे वगळून उर्वरित प्रमाणपत्राची पडताळणी करावी लागणार आहे। दरम्यान पोलिसांनी चौकशी व तपासणी अहवाल सादर करावा अशी मागणी परीक्षा परिषदेने पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे। पोलिसांकडून सर्व्हरमधील डेटा व इतर कागदपत्रे, OMR आदीची केलेली तपासणी याची सखोल माहिती मिळाल्यानंतर परीक्षा परिषदेला पुढील कारवाईची दिशा मिळणार आहे। शासनाकडून पत्रकानंतर शासनाला कारवाई करण्याबाबतचा अहवाल सादर करावा लागणार आहे अशी माहिती परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे। तर बघा